शहर कन्नड पोलिसांनी शहरातील विविध भागात छापे मारून 2,05,000 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. अवैधरित्या गुटखा बाळगणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी सकाळी 10 ते 10:30 वाजेच्या सुमारास शहरातील मच्छी मार्केट, लिंगेश्वर महादेव रोड, समर्थनगर, बॉम्बे बिल्डिंग, हिवरखेडा रोड अशा 5 ठिकाणी छापे मारून विक्रीसाठ्याचा अवैध हिरा, विमल, गोवा, गुलाम आदी कंपन्यांचा गुटखा तर राहील आणि SR कंपनीची तंबाखू व मोटरसायकल असा एकूण 2,05,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय. शेख शोएब, शेख मुख्तार यांच्याकडून 66,800, सय्यद सादिक, सय्यद अब्बास यांच्याकडून 39,955, अस्लम सरफराज पठाण यांच्याकडील 32,783 रुपये, विजय वाणी याच्याकडून 27,270 रुपये, रहीम यांच्याकडून 32,783 रुपये असा 2,05,000 रुपयांचा गुटखा जप्त केलाय. सदैव कारवाई पोलीस अधीक्षक आरती सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक उज्ज्वला बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु, कन्नड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी केली आहे. गुटखा व मुद्देमाल, एक मोटरसायकल व 2,05,000 रुपये जप्त करून अन्न औषध प्रशासन विभाग औरंगाबाद यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी देणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी दिली आहे.